भारत या विषयी बोलणार आहे। 15 ऑगस्ट 1947 रोजी आपला भारत देश स्वतंत्र झाला। आज देशाला स्वतंत्र मिळून 70 पेक्षा अधिक वर्षे उलटून गेली, परंतु अजून आपल्याला गरिबी, बेरोजगारी, व्यसनाधीनता यांसारख्या अनेक बाबतीत आपल्याला स्वातंत्र्य मिळालेले नाही। गरिबी, बेरोजगारी, व्यसनाधीनता, अंधश्रद्धा यातून बाहेर पडून आपण आपली प्रगती करू तेव्हा खऱ्या अर्थाने आपण म्हणू की आम्ही स्वतंत्र झालो। यासाठी सर्वांना मिळून अथक परिश्रम करावे लागतील। जशी आपल्याला आपल्या अधिकारांची जाणीव असते तशीच आपली कर्तव्य सुद्धा आपल्याला जाणीवपूर्वक लक्षात ठेवायला हवी। देशाला स्वच्छ ठेवण्याच्या दृष्टीने विचार केला तर आपण स्वतः कुठेही कचरा टाकणार नाही असा विचार करायला हवाय। बाकीचे रस्त्यावर किंवा सार्वजनिक ठिकाणी कचरा टाकतात, म्हणून आपणही कचरा टाकावा हा विचार चुकीचा। भारत माझा देश आहे असं आपण म्हणत असू तर जसे माझे घर मी स्वच्छ ठेवतो तसा मला माझा देशही स्वच्छ ठेवायला हवाय, तरच भारत माझा देश आहे असं म्हणण्याचा मला अधिकार असेल। आणि भारत माझा देश आहे असं आपल्याला म्हणायचं असेल तर या देशातील भ्रष्टाचार, बेरोजगारी, गरिबी, अस्वच्छता आणि अजून सगळ्या समस्यांची घाण दूर करण्यासाठी मला स्वतः पुढाकार घ्यायला हवाय आणि माझ्यापासून होणारी सुरुवात लाखो लोकांना जोडेल आणि या सगळ्या समस्यांचं अडसर दूर होऊन एक विकसित भारताचा जन्म होईल। आणि तेव्हा आपण म्हणू सारे जहां से अच्छा हिंदोस्तान हमारा हमारा, सारे जहां से अच्छा हम बुलबुले हैं सकी ये।